तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता: जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. सांगलीत महाविकास आघाडीला भिकेचे डोहाळे. सध्या संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण आहे, पण आघाडीत अजूनही एकवाक्यता नाही. आघाडीतल्या नेत्यांचा जिरवाजिरवीच्या राजकारणाचा कंड अजूनही शमलेला नाही. सांगली जिल्ह्यातही हेच सुरू आहे. सांगली लोकसभेच्या मैदानातही हीच स्थिती आहे. आघाडीत जागा तुझी का माझी असा वाद सुरू आहे. शिवसेनेनं परस्परच चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसवाले नाराज आहेत. तर सगळं काही कळत असूनही राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गंमत करतही आहेत आणि पाहतही आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन आघाडीतल्या सगळ्याच नेत्यांना वास्तवाची जाणीव करून दिली तर सांगलीचा तिढा सुटेल, पण जयंतरावांची तशी इच्छा दिसत नाही. त्यांनी मौन पत्करलंय. मौनम सर्वार्थ साधनम या न्यायानं ते वागत आहेत. आघाडीत असंच चित्र राहिलं तर सांगलीची येणारी जागा हातातून निसटू शकते. तुला नाही मला नाही तर घाल कुत्र्याला असा प्रकार सांगलीत सुरू आहे. आघाडीच्या या वादात सांगली भाजपाचा फायदा होऊ शकतो. भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावर लोक नाराज आहेत. त्यांच्या विरोधात वातावरण आहे. आघाडीनं एकमुखी ताकद लावली तर संजय पाटलांना पराभूत करणं सोपं आहे, पण आघाडीतली बिघाडी हे होऊ देईल असं सध्या तरी वाटत नाही. सांगलीत आघाडीला भिकेचे डोहाळे लागल्यासारखी स्थिती आहे. काँग्रेसचे तोंड एकीकडं, राष्ट्रवादीचं दुसरीकडं, तर सेनेचं तिसरीकडं अशी स्थिती आहे. पानिपतावर लढणाऱ्या सैन्यात जसा ताळमेळ नव्हता, तिथं सरदारांचे आपापसातले हेवेदावे जसे अंगलट आले तसंच चित्र सांगलीत आहे. महाविकास आघाडी आपल्या हातानं हक्काची जागा घालवणार आहे. आघाडीतल्या सरंजामांना मोदी आणि भाजपा विरोधातल्या लढाईची तीव्रता अजूनही समजली आहे असं वाटत नाही. हे सगळं प्रस्थापित सरंजाम आजही अंतर्गत लाथाळ्या, कुरापती, आडवाआडवी, जिरवाजिरवी करण्यात मशगूल आहेत. शिवसेनेनं सांगलीच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी संजय राऊतांना पाठवलं आहे, पण हा उपाय अंगलट येणार आहे. संजय राऊतांना सांगलीला पाठवणं म्हणजे हगवणीला खरड्याचं औषध देण्यासारखा प्रकार आहे. हा माणूस बोलून घाण करतोय असं मत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं झालंय. गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर संजय राऊत हगून घाण करतायत. त्यांनी अनावश्यक चालणाऱ्या तोंडाला आळा घातला तर काही वाद निर्माणच होणार नाही. त्यांच्या काहीही बरळण्यामुळं नवे वाद होत असताना तिढा सोडवायला त्यांनाच पाठवणं हा उपाय अजब आहे. भाजपवाले ज्या पद्धतीनं संकटमोचक म्हणून गिरीश महाजनांना पाठवतात आणि तिढा सोडवतात तसं इकडं होत नाही. वाद सोडवायला पाठवला जाणारा माणूस नवा वाद निर्माण करणारा नसावा याची तरी खबरदारी सेनेनं घ्यावी ना, पण ती घेतली जात नाही. राऊतांनी आघाडी सरकार आणताना खूप चांगली भूमिका पार पाडली. जबरदस्त बॅटिंग करत आघाडीचं सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा निभावला, पण त्यावेळी त्यांच्या समोर आणि सोबत शरद पवार होते. ती वेळ आणि ती माणसं वेगळी होती. इथं एका जागेसाठी अनेकांनी मुंडावळ्या बांधल्या आहेत. इथं प्रत्येक जण तुंबला आहे. त्याला काहीही करून बोहल्यावर चढायचंच आहे. अशा वेळी चांगल्या पद्धतीनं समन्वय साधणारा माणूस हवा असतो. तो स्वतः आक्रमक आणि फटकळ असता कामा नये. त्याच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असावी लागते. संजय राऊतांच्या बाबतीत यातलं काहीच नाही. ते सामनातल्या उत्सव पुरवणीतले रोखठोक सदर कुठेही चालवत असतात, त्यामुळे वाद सुटण्याऐवजी वाद अधिकच चिघळला जातो. सांगलीत सध्या असंच चित्र आहे. काँग्रेसनं सांगलीच्या जागेचा अस्मितेचा विषय केलाय. शिवसेनेनंही सांगली अस्मितेचा विषय केलाय. काँग्रेसनं सांगलीत भूमिका बदलली तर देशात बदलेल असं संजय राऊत बोलत आहेत. संजय राऊतांची ही भाषा आगीत तेल ओतणारी आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं त्यांनाच तिढा सोडवण्यासाठी पाठवले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मनात आणलं तर हा तिढा सहज सोडवता येईल. पण जयंत पाटलांच्या मनातलं राजकारण वेगळं आणि बाहेरचं वेगळं असतं. सांगली जिल्ह्यातली भाजप संघ कमी आणि जयंत पाटील जास्त चालवतात, म्हणूनच इथं भारतीय जनता पार्टी असं न म्हणता
म्हणूनच इथं भारतीय जनता पार्टी असं न म्हणता जयंत जनता पार्टी असं बोललं जातं. सांगलीत जो गोंधळ सुरू आहे त्याचा खरा सूत्रधार जयंत पाटीलच आहेत असं अनेकांचं मत आहे. तेही गेले अनेक दिवस चिडीचूप आहेत. त्यांच्या पटावरचे घोडे उंट कुठे कसा आणि कोणाला शह देतात हे भल्या भल्यांना कळत नाही. त्यांचा हत्ती कोणाच्या तंबूत घुसतो, कोणाचा तंबू उद्ध्वस्त करतो याचा नेम नाही. कारण ते सावज टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करायला सरसावत नाही. सावज टप्प्यात आणायची यंत्रणाही त्यांच्याकडे आहे, पण त्यांच्या या राजकारणानं अवसानघात होतोय. आघाडीची ताकद कमी होणार आहे. सांगलीची हक्काची जागा आघाडीला गमवावी लागणार आहे. सांगली जिल्ह्यातले काँग्रेसवालेही खूपच खुशाल चेंडू आहेत. तहान लागल्यावर आड खोदायला सरसावणारे बहाद्दर आहेत. सांगलीत काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात, पण नेते आळशी आणि चंगळबाज आहेत. त्यांना तळागाळात जाऊन काम करायचं नाही, पायाला आणि बुडाला माती लागू द्यायची नाही, लोकांच्यापर्यंत पोहोचायचं नाही. गत लोकसभेला एकमेकांची जिरवण्यासाठी हक्काची जागा सोडली, आता लागले टाचा घासायला. आता ही विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात चांगलं सख्य दिसतंय, पण ते खरंच आहे का हाही संशोधनाचा विषय आहे. जसा राजाराम बापू आणि वसंत दादा या दोन गटात वाद होता, तसाच वाद कदम आणि पाटील गटात होता. सध्या विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचे सूर जुळलेले दिसत आहेत, पण ते कितपत खरे असतील हा प्रश्न पडतोच. काँग्रेसवाल्यांच्या आडवा आडवीच्या आणि जिरवा जिरवीच्या राजकारणात त्यांची सर्वांचीच जिरली आहे, पण पक्षाचीही वाट लागली. अजून लोकांच्यात काँग्रेसबद्दल चांगलं मत आहे. राहुल गांधींनी लोकांच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या आहेत, पण सांगलीचे काँग्रेसी पुढारी अजूनही आपली खुराडी सोडून बाहेर पडत नाहीयेत, लढत नाहीयेत, हेवेदावे सोडत नाहीयेत, सरंजामी मानसिकता सोडत नाहीयेत. त्यांची हीच मानसिकता पक्षाची वाट लागेल.